दोन वर्षापासून अल्पवयीन मुलीवरती अत्याचार होत होते. यामध्ये पीडितेने मुलीला जन्म दिला. अहमदनगर मधील हा भयावह प्रकार समोर आलाय. माजिद खान असं गुन्हा दाखल झालेला इस्माचं नाव आहे. अल्पवयीन मुलीवरती अत्याचार केल्यानं ती गर्भवती राहिली होती आणि तिची प्रसूती झाल्याची घटना देखील घडली आहे. या प्रकरणी आरोपी विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. माजिद खान असं गुन्हा दाखल झालेला इस्माचं नाव आहे. आरोपीने शहरात राहत असणाऱ्या 15 वर्षीय मुलीवरती वेळोवेळी बलात्कार केले होते. मागील 2 वर्षापूर्वी आरोपीने पीडितेवरती अत्याचार केल्यानं तिला गर्भधारणा झाली. त्यानंतर तिची जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रसूती झाली आहे. तिने एका मुलीला जन्म दिला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24.